नागपुर जिला ग्रामीण युवा कांग्रेस ने वाड़ी में काटोल बाईपास टर्निंग पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन बेरोजगार दिवस के रूप में मनाया। देश में बढ़ती बेरोजगारी को रोकने के लिए एक निडर आंदोलन चलाया गया। इस मौके पर बढ़ती बेरोजगारी का विरोध किया गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के मौके पर निर्भीक धरना प्रदर्शन किया गया। बर्थडे पर केक फेंक कर निषेध कर विरोध जताया गया। ये बेधड़क आंदोलन प्रभारी नागपुर जिला श्रीनिवास निलंबार, जिला अध्यक्ष मिथिलेश कन्हरे, जिला अध्यक्ष महासचिव अश्विन बैस इनके नेतृत्व में किया गया। इस दौरान प्रभारी श्रीनिवास निलंबार, जिला अध्यक्ष मिथिलेश कन्हरे, जिला अध्यक्ष महासचिव अश्विन बैस, वाड़ी शहर अध्यक्ष शैलेश थोरानी आदि कांग्रेस नागपुर जिला ग्रामीण के कार्यकर्ता पदाधिकारी प्रमुखता से उपस्थित रहे। एनबीसी न्यूज के सरकार चक्कर आ चुका है, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, सरकार चक्कर आ चुका है, मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 यह सरकार चक्कर आ चुका है, यह सरकार चक्कर आ चुका है, यह सरकार चक्कर आ चुका है, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 हैप्पी बर्थडे फेको, हैप्पी बर्थडे फेको। महाराष्ट्रातील वेदांता या ग्रुप कडून जो 1 लाख रोजगार निर्मितीचा प्रकल्प होता तो एका रातोरात गुजरातला पडवून नेला। महाराष्ट्रातील तरुणांचा तो एक रोजगाराचा खूप मोठा एक साधन होतं। त्या साधनावर या मोदीच्या फडणवीस सरकारने तो चोरून नेला। त्या विरोधात आज आम्ही या फेकू मोदीच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिवस म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात मनवला गेला। त्याचप्रमाणे आज नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आज केक काटून तो केक फेकून त्या फेकूंना आम्ही बेरोजगार दिवस आहे असं संबोधून आम्ही हा आज आंदोलन पाडलेला आहे। पूर्ण देशात युवक काँग्रेसतर्फे बेरोजगारी दिवस म्हणून आज पूर्ण देश पूर्ण बेरोजगार पूर्ण युवा जे लोक युवा लोक आहे ते आजचा दिवस पूर्ण देशात बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहे। बेरोजगार दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आज महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पाचे अनिल अग्रवाल यांनी सीएम सोबत उद्धव ठाकरे साहेबांसोबत अजित पवार साहेबांसोबत पूर्ण बैठका केल्यानंतर महाराष्ट्रात डिसाईड केलं होतं। तरी पण हे ईडी सरकार आल्यानंतर एका दिवसात रात्रभरात ते प्रकल्प गुजरातला नेण्यात आला जिथं काही व्यवस्था नाही। ते जमीन जिथे जे प्रकल्प तयार करत आहे ते पूर्ण प्रकल्प दलदल या जमिनीत तयार होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सर्व सुख सुविधा दिल्यानंतरही या प्रकल्पाला कुठंतरी महाराष्ट्राच्या युवकांसोबत अन्याय केल्यासारखं हे असं झालेलं। 1 लाख युवकांचं यामागे रोजगार भेटणार होता तरी पण या ईडी सरकारचं आणण्याचं कारणच मोदीचं हे होतं की एवढा मोठा प्रकल्प गुजरातला नेणं। गुजरातला नेण्याचं मागं कारण हे म्हणजे की कारण की गुजरातला भविष्यात आता निवडणूक आहे म्हणून या महाराष्ट्रासोबत हे लोक अन्याय करत आहे। तो जर प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात झाला असता, तळेगावमध्ये झाला असता, अमरावती जिल्ह्यामध्ये झाला असता तर इथल्या विदर्भातील युवकांवर खूप मोठी एक रोजगाराची संधी निर्माण झाली असती। ही संधी कुठेतरी हिरावून गेली आहे त्यामुळे आम्ही आज नागपूर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीतर्फे हा निषेध मोर्चाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। बेरोजगारी वाढली आणि त्यांनी असंही म्हणण्यात आलं नंतर अमित शहाकडनं असं म्हणण्यात आलं की तुम्ही इथे पकोडे विका, हे विका, आपलं मच्छ्या विका आणि जे सुशिक्षित लोक ते बेरोजगार झाले त्या निषेधार्थ आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेस आम्ही हा 17 सप्टेंबर नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणून हा आम्ही राष्ट्रीय बेरोजगार दिवस घोषित करत आहे। वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।